अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। नेरी केंद्र शिक्षण प्रसारक कोऑप मंडळ संचलित जामनेर तालुक्यातील रोटपद येथील दादासाहेब अमृतराव चिंधूजी पाटील माध्यमिक विद्यालय येथे एज्युकेशन फेअर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन नानासाहेब प्रमोदराव अमृतराव पाटील यांनी केले, तर या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून संस्थेच्या सचिव वर्षा प्रमोदराव पाटील या होत्या। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक डी ए पाटील सर यांनी केले। विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले शैक्षणिक उपक्रम, त्यांची कल्पकता बघण्यासाठी नाचनखेडा केंद्राचे केंद्रप्रमुख किशोर भाऊराव पाटील, तसेच मोरगाव, रोटवद, नांद्रा व मोहाडी या ठिकाणच्या पालकांनी, जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने गर्दी करत विद्यार्थ्यांचे कौतुक केले। उद्घाटन मंचावर संस्थेचे स्थानिक संचालक रामधन पाटील, गावातील प्रतिष्ठित नागरिक माधवराव देशमुख, दशरथ देशमुख, मोहाडी येथील शिक्षणप्रेमी सांडू तुळशीराम बोरसे, रामदास नारायण मिस्तरी, सोपान श्यामलाल पाटील, अंगणवाडी सेविका मुक्ताई पाटील, सुभाष चव्हाण, नामदेव चव्हाण, संतोष चव्हाण, डॉक्टर नामदेव राठोड, माजी सरपंच भिका कळू राठोड, अजमल राठोड, जगदीश चव्हाण, तसेच मोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक रमेश पाटील, विलास चौधरी, योगेश चौधरी, रोटवत जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक विस्पुते, उपशिक्षक मोरे, अनिल चव्हाण इत्यादी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। करते स्वागत सम्मान, सुर से सुर मिला के गाए मंगल गान, ला 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 ला। मंगल में है आज की बेला, शुभ है आगमन, धन्य भाग है आप पधारे, धन्य हुआ आंगन। मंगल में है आज की बेला, शुभ है आगमन, धन्य भाग है आप पधारे, धन्य हुआ आंगन। दीप से दीप जला के करते हैं प्रणाम, दीप से दीप जला के करते हैं प्रणाम, हृदय में प्रेम लिए करते स्वागत सम्मान, सुर से सुर मिला के गाए मंगल गान, ला 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 ला। कलिया है हम इस उपवन की, सब में प्रेम भरे खुशबू से महकाए, धरा को ऐसा कर्म करे। कलिया है हम इस उपवन की, सब में प्रेम भरे खुशबू से महकाए, जरा को ऐसा कर्म करे। परमेश्वर से मांगे हो सबका कल्याण, परमेश्वर से मांगे हो सबका कल्याण, हृदय में प्रेम लिए करते स्वागत सम्मान, सुर से सुर मिला के गाए मंगल गान। आजच्या एज्युकेशन फेअर या कार्यक्रमासाठी दादासाहेब अमृतराव चिंधूजी पाटील माध्यमिक विद्यालय रोटवत या विद्यालयामध्ये हा एज्युकेशन फेअर, हा शैक्षणिक उपक्रम की जे विद्यार्थ्यांना सदैव आपल्या जीवनामध्ये उपयोगी पडतं, आपल्या व्यवहार ज्ञान आहे, शिक्षणाबरोबर मिळणारं जे काही आपल्याला ज्ञान आहे त्यामध्ये भर पडावी म्हणून या विद्यार्थ्यांची जी कल्पकता आहे या कल्पकतेला कुठेतरी वाव मिळावा या उद्देशाने आज आपल्या या विद्यालयामध्ये हा कार्यक्रम आपण आयोजित केला। आजच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आपल्या नेहरू केंद्र शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय चेअरमन आदरणीय नानासाहेब, नेहरू केंद्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या सन्माननीय ऑनरेबल सेक्रेटरी आदरणीय सौताई साहेब,
नेरी केंद्र शिक्षण प्रसारक मंडळाचे स्थानिक संचालक आदरणीय रामनंददादा पाटील, मोरगाव नगरीचे माजी सरपंच आदरणीय भिकमामा राठोड, मोहाडी वर्ण आपल्या या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या या उपक्रमांचं कौतुक करण्यासाठी आलेले पालक आदरणीय मिस्तरी बाबा, आदरणीय बोरसे बाबा, आदरणीय सोपान दादा, त्याचबरोबर प्रत्येक वेळी आपल्या या विद्यालयाला मदतीचा हात पुढे सरसवणारे ग्रामपंचायत सदस्य आदरणीय दशरथदादा देशमुख, आपल्या शिक्षक पालक संघाचे सन्माननीय उपाध्यक्ष सुभाषदादा चव्हाण, मुक्ताताई पाटील, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक आदरणीय आर्य पाटील सर, जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा रोटवर या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक आदरणीय विस्पुते दादा, त्याचबरोबर शिक्षणप्रेमी नागरिक आदरणीय विजय अण्णा देशमुख, आपल्या जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा या शाळेचे सन्माननीय उपशिक्षक आदरणीय मोरे दादा, आपल्याच विद्यालयाचे माजी विद्यार्थी आदरणीय अनिल चव्हाण सर, जगदीश चव्हाण, आलमदादा चव्हाण, आणि या कार्यक्रमासाठी आपल्याच विद्यालयामधून शिक्षण घेऊन पुढे गेलेलेत आपले सर्व माजी विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत, शिवप्रतिष्ठानचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आपल्या विद्यालयातले सर्व विद्यार्थी, त्याचबरोबर आपल्या या विद्यार्थ्यांच्या या आपल्या ज्ञानामध्ये भर पडावी यासाठी आपल्या जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा रोटवत या ठिकाणाहून आलेले सर्व आमचे चिमुकले बालगोपाल आणि बंधू आणि भगिनींनो, निश्चितच आज हा एज्युकेशन फेअर म्हणजे शैक्षणिक उपक्रम हा उत्सव या ठिकाणी आपण आज आयोजित केलेला आहे आपल्या विद्यालयामध्ये। अगदी इयत्ता 5वीच्या वर्गापासून ते 10वीच्या वर्गापर्यंत सर्वच विद्यार्थ्यांनी आपापल्या कल्पकतेने स्वतः बनवलेले उपक्रम की आज पर्यावरणाची होत चाललेली हानी याला कारणीभूत असणारे घटक जे आहेत या घटकांचा विचार करून त्यानुसार एक प्रतिकात्मक मॉडेल तयार करून सर्वांना या बदलणाऱ्या हवामानामध्ये जो काही बदल होतोय, कशामुळे होतोय, कोणत्या कारणांमुळे होतोय, त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे याबद्दलचं संपूर्ण माहिती अशा छोट्या छोट्या उपकरणांच्या माध्यमातून प्रयोगांच्या माध्यमातून आपले या विद्यालयातले विद्यार्थी आज यांनी हे सुंदर असं प्रदर्शन आज आपण या आपल्या विद्यालयामध्ये आयोजित केलेलं आहे। त्याचबरोबर मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, गणित असेल, विज्ञान असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, या सर्वच विषयांच्या संदर्भामध्ये इतिहास जर का म्हटला तर आमच्या सणावळ्या लक्षात राहत नाहीत। त्याचबरोबर देश आहेत, राज्य आहेत, त्या जगामध्ये जेवढे देश आहेत त्यांच्या राजधान्या कोणत्या आहेत, त्यांचे पंतप्रधान कोण आहेत, राष्ट्राध्यक्ष कोण आहेत, हे कदाचित आपल्याला माहिती नसेल, परंतु आमच्या या चिमुकल्यांनी या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या उपकरणांच्या माध्यमातून अगदी सहज सोप्या पद्धतीने आपण ते कसं ओळखू शकतो या संदर्भातलं संपूर्ण मार्गदर्शन, मराठी विषय असेल त्यामधलं व्याकरण असेल, इंग्रजी असेल व्याकरण असेल, हिंदीचं व्याकरण असेल, भूगोलाचे असतील, काही खडकांचे प्रकार असतील, अशा विविध विषयांवर प्रत्येकाने आपापल्या परीने आपल्या कल्पकतेने या ठिकाणी उपक्रम बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि जे विद्यार्थी या उपक्रमांमध्ये सहभागी झाले नाहीत की ज्यांनी हे त्यांना कळालं नाही की बा आपण काय करायचं आहे, काय केलं पाहिजे, असे जे विद्यार्थी आहे आम्ही शोध घेतल्यानंतर जेव्हा असे विद्यार्थी आढळलेत तेव्हा अशा विद्यार्थ्यांना सुद्धा एक नवीन उपक्रम आम्ही त्या ठिकाणी दिला की 10वी झाल्यानंतर 12वी झाल्यानंतर ज्या काही आपल्याला सुट्ट्या लागतात या सुट्ट्या लागल्यानंतर या सुट्ट्यांमध्ये नुसतं गावामध्ये हिंडणं फिरणं किंवा रिकामं बसणं, मोबाईलवर आपला टाईमपास करत बसणं हे न करता आपण जर का आपल्याच गावामध्ये असे छोटे छोटे व्यवसाय जर का त्या ठिकाणी केलेत तर त्यामधून आपण चांगल्या पद्धतीनं आपल्या कुटुंबालाही मदत करू शकतो किंवा पुढे आपण जे काही शिक्षण घेणार आहोत त्या शिक्षणासाठी जो लागणारा खर्च आहे तो शिक्षणाच्या खर्चाचा बोजा जो आहे तो आपल्या पालकांवर येणार नाही,
तो आपणच आपल्या स्वतःच्या कमाईने करू हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून असे जे सहभागी न झालेले विद्यार्थी आहेत अशा या विद्यार्थ्यांना आम्ही त्या ठिकाणी खाऊ गल्ली त्यांच्यासाठी निर्माण करून त्यांना स्टॉल त्या ठिकाणी लावण्यास सांगितलेले आहेत आणि चांगल्या प्रकारे त्यांचं त्या ठिकाणी अनुभव आम्ही जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा चांगले अनुभव त्यांचे त्या ठिकाणी आले. प्रत्येक स्टॉलवाला हा नफ्यामध्येच त्या ठिकाणी आहे आणि अजूनही त्यांनी घरून साहित्य वगैरे बनवून आणलेलं आहेच. हा एक मोठा जो संकल्प आहे ही संकल्पना आमचे सर्वांचे प्रेरणास्थान आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय नानासाहेब यांनी या ठिकाणी आम्ही सहज जेव्हा जेव्हाही भेटतो तेव्हा तेव्हा बोलण्यामध्ये नानासाहेबांचा हाच उद्देश असतो की आमचे ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत यांनी कोणत्या ना कोणत्या कार्यामध्ये उद्योगामध्ये त्या ठिकाणी उतरलं पाहिजे आणि तो हळूहळू कसा मोठा होईल हा प्रयत्न त्या विद्यार्थ्यांनी नेहमी केलाच पाहिजे यासाठी एक कार्यशाळा सुद्धा आपण आपल्या विद्यालयामध्ये त्या ठिकाणी घेणार आहोत. नानासाहेबांच्या मार्गदर्शनामध्ये ती कार्यशाळा आपण निश्चितच आयोजित करू आणि निश्चितच नानासाहेबांचं स्वप्न या ठिकाणी साकार करण्याचा प्रयत्न करू. जे जे विद्यार्थी या उपक्रमांमध्ये सहभागी आहेत हे सर्व ही शिक्षणाची जी काही गंगोत्री आहे ही आपल्याला कुठेतरी थांबली पाहिजे किंवा थांबायला नको तर आपण कुठेतरी जी आपली आर्थिक गरिबीची परिस्थिती आहे ती कुठेतरी थांबली पाहिजेत आणि आपली प्रगती झाली पाहिजे आपल्या गावाचा विकास झाला पाहिजे कुटुंबाचा विकास झाला पाहिजे हा मोठा उद्देश घेऊन या छोट्याशा रोपट्याचं जे काही रूपांतर आज या वटवृक्षात होतं आहे आणि निश्चितच या कार्यक्रमाचं विधिवत त्या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झालेलंच आहे. अधिक वेळ न घेता आपण या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या या कलाकृतींचा आस्वाद त्या ठिकाणी घेऊ त्याचा अनुभवही आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी घ्यायचा आहे. आपले चिमुकले बालगोपाल जे आहेत जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा रोटवर या ठिकाणचे मोरगावचे विद्यार्थी आता येतच आहेत तर याही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी हा आनंद या ठिकाणी घेता येईल. म्हणून विद्यार्थी मित्रांनो जेव्हा जेव्हा असे नवनवीन उपक्रम त्या ठिकाणी आपण आयोजित करतो त्या उपक्रमाला आपला उदंड असा प्रतिसाद हा कायम मिळावा अशी अपेक्षा ठेवतो आणि माझं प्रास्ताविक या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. आजच्या या एज्युकेशन फेअर कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या या व्यासपीठावर उपस्थित असलेले नेरी केंद्र शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय चेअरमन आदरणीय प्रमोद नाना त्यांच्या समवेत आलेले संस्थेचे सेक्रेटरी ताईसाहेब वर्षा पाटील संचालक मंडळ गावातील प्रतिष्ठित नागरिक त्याचप्रमाणे उपस्थित असलेले या विद्यालयाचे स्थानिक संचालक आदरणीय रामधनदादा पाटील आमचे वर्गमित्र विवेक मोरे मराठी शाळेचे मुख्याध्यापक विस्कुते सर आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि समोर उपस्थित असलेले विद्यार्थी विद्यार्थिनी आणि गावातील माजी विद्यार्थी या ठिकाणी समोर दिसत आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो आत्ताच आपल्या प्रास्ताविकामध्ये आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय डी ए पाटील सर यांनी या प्रास्ताविकामध्ये सांगितलं की विद्यार्थ्यांना आपण वर्षभरामध्ये जे जे उपक्रम होतात त्यामध्ये आपण विद्यार्थ्यांचा सहभाग घेत असतो की जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना संधी त्या ठिकाणी मिळत असते. आणि विद्यार्थी मित्रांनो मला सांगा की हाच एक कार्यक्रम नाही तर शाळा उघडल्यापासून तर मेच्या सुट्टीपर्यंत आपण विविध उपक्रम त्या ठिकाणी राबवत असतो. या उपक्रमामध्ये विविध प्रकारच्या पुण्यतिथी जयंती हे जे कार्यक्रम आहेत यामध्ये विद्यार्थी सहभाग घेतात. त्याचप्रमाणे तुमचं स्नेहसंमेलन असेल विविध प्रकारच्या वक्तृत्व स्पर्धा असतील निबंध स्पर्धा असतील हस्ताक्षर स्पर्धा असतील विज्ञान प्रदर्शन असेल यासारख्या बाबी आपण घेत असतो. त्याच्या मागचा उद्देश एकच आहे की त्या विद्यार्थ्यांना त्या कल्पकतेचा विचार करण्याची संधी या निमित्ताने त्या ठिकाणी मिळत असते. आणि आजचं जग जे आहे ते डिजिटायझेशन झालेलं आहे कारण यूट्यूबचा वापर करून विद्यार्थीसुद्धा विविध प्रकारचे जे उपक्रम असतील त्याचा शोध त्या ठिकाणी घेत असतात. शिक्षकसुद्धा मार्गदर्शन त्या ठिकाणी करत असतात आणि निश्चितच एक चांगले उपक्रम आपली जी संस्था आहे नेहरी केंद्र शिक्षण प्रसारक मंडळ ती राबवत असते. आमच्याकडे सुद्धा नानांना माहिती आहे की नानांचीच ही कल्पना आहे की जनता हायस्कूलमध्ये जे मोनालिसा इंग्लिश मिडियम स्कूल आहे त्या स्कूलनेसुद्धा जे चिमुकले होते पहिली ते चौथी या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असे मॉडेल त्या ठिकाणी बनवले. आम्हीसुद्धा त्या मॉडेल पाहून त्या ठिकाणी भारावून गेलो होतो आणि आम्हाला तिथूनच ती कल्पना त्या ठिकाणी सुचली. तर निश्चितपणे जे व्यावहारिक ज्ञान आहे की जे आपण अंक ज्ञान आहे ते कशा पद्धतीने मिळते ते मॉडेलच्या माध्यमातून आपण ते विद्यार्थी त्या ठिकाणी अगदी कल्पकतेने त्या ठिकाणी सांगत असतात.
आपल्याला पाढेपाठ करायला कंटाळा येतो ना, किती जणांचे पाढेपाठ आहे? पाढेपाठ करतो का आपण? नाही. पाठ करतो का लक्षात ठेवतो? दोन फरक आहे. पाठ करणे म्हणजे काहीतरी 8 दिवस आपल्या लक्षात राहील, 9व्या दिवशी आपण विसरून जाऊ. परंतु जर टेक्निकनं ते पाढे घेतले तर आपल्याला आयुष्यभर त्या ठिकाणी स्मरणात राहतील. आलं लक्षात? म्हणजे हा एक जो भाग आहे ते आपल्या विचाराला चालना त्या ठिकाणी मिळत असतं. आपलेच विद्यार्थी आहे, काही त्यांची येत आहेत समोर बघा. बोट वरती करा बरं. नसेल माहीत तर युट्यूबला संध्याकाळी घरी गेल्यानंतर सर्च करा. आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक कृत्रिम बुद्धिमत्ता आहे. आणि बघा, आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावरती बरेचसे ज्या नोकऱ्या आहेत त्यांना आपल्याला धोका निर्माण झालेला आहे. ते काय करणार आहेत? आर्टिफिशियल इंटेलिजन्स माध्यमातून, जसं यूट्यूब होतं, तुम्ही कुठलीही गोष्ट गुगलला सर्च केल्यानंतर आपल्याला लागलीच उत्तर मिळतं, त्या पद्धतीने आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये सर्व गोष्टी आपल्याला माहीत होतात. आणि त्या दृष्टीने त्याला कमांड दिल्यानंतर सर्व प्रोसेस ते आपल्याला सांगतात. इव्हन आपल्याला एखादी कंपनी उभारायची असेल आणि त्याचं मॅनेजमेंट, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं असेल या संदर्भात सर्व माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळतं. इतकं ज्ञान प्रगत झालेलं आहे. मला सांगण्याचा उद्देश एकच आहे की आपली ही ग्रामीण भागातली शाळा असताना सुद्धा आपले शिक्षक संस्थाचालक आपल्यासाठी या ठिकाणी झटत आहेत आणि वेगवेगळे माध्यम जे आहेत ते आपल्यासमोर त्या ठिकाणी खुले करतायत. ही एक महत्त्वाची आणि चांगली गोष्ट आहे. त्याचप्रमाणे या परिसरातून जे जिल्हा परिषदचे विद्यार्थी आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा उत्सुकता आहे की या माध्यमिकच्या विद्यार्थ्यांनी कोणते मॉडेल बनवलेले आहेत, काय आणि यातून आपल्याला काय शिकायला मिळणार आहे आणि यातून आपण काय बोध घेतला पाहिजे, हा एक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून हे सर्व यंत्रणा जे व्यासपीठावर बसलेले आहे हे तुमच्यासाठी काम करण्यासाठी इथे बसलेले आहेत. आणि नेहमी आपले शिक्षक या ठिकाणी आपल्यासाठी मेहनत घेत असतात, मुख्याध्यापक त्या ठिकाणी मार्गदर्शन करत असतात, तर ही एक खरोखर कौतुकास्पद बाब आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी अधिक वेळ तुमचा घेणार नाही. जाताना तुम्हाला एकच सांगेल की प्रत्येकाने वर्षभरामध्ये जे जे काही उपक्रम होतात त्या प्रत्येक उपक्रमामध्ये आपण सहभाग नोंदवला पाहिजे आणि सहभाग नोंदवून आपली जी कार्यकुशलता आहे किंवा आपल्याला जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा आपण उपयोग करून भविष्यात आपण एक चांगला नागरिक त्या ठिकाणी बनावं, हा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण ही संस्था या ठिकाणी कार्यरत करत असते. तर हा एक तुम्हाला जाता जाता एक सल्ला राहील आणि सर्वांनी तो आचरणात आणावा अशी एक विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला सर्वप्रथम अभिवादन करते. तसेच आपल्या संस्थेचे दादासाहेब यांच्याही प्रतिमेला मी अभिवादन करते. सन्माननीय व्यासपीठावरील आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नानासाहेब, तसेच सर्व मान्यवर, आता जास्त वेळ घालवत नाही कारण मुलांना डी जीवनसत्व जास्त मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, त्याचे चटके त्यांना जाणवत असतील आणि दुसरी उत्सुकता विज्ञान प्रदर्शन बघण्याची, त्याच्यामुळे मी व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि रोटवत हायस्कूलचे मुख्याध्यापक आर्य पाटील सर, जनता हायस्कूलचे मुख्याध्यापक आर्य पाटील सर, सर्व शिक्षक डी ए पाटील सर आणि आर्य पाटील सर आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि आज इथं जमलेले माझे छोटे छोटे सगळे बालमित्रांनो, बालमैत्रिणींनो आणि अजून छोटे जिल्हा परिषदचे 1 ते 4 वर्गातले माझे अजून छोटे बच्चे यांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज रोटवत हायस्कूलने एज्युकेशन फेअर जे भरविलेलं आहे त्याची कल्पना मला आधी नव्हती. काल सर आले आणि सरांनी सांगितलं इंटर खाली करता फारच निमंत्रण द्यायला, तेव्हा मला कळालं की शाळेने आपलं एज्युकेशन फेअर ठेवलेलं आहे आणि आपल्याला जायचं आहे. तर मला खूप म्हणजे आनंद वाटला की चला आपल्याला त्या निमित्ताने रोटवत शाळेला आपली भेट होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज ज्या सगळ्या मुलांनी म्हणजे जवळजवळ सगळ्याच मुलांनी याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे असं मला सर म्हटले, 2-2, 3-3, 5-5 मुलांच्या गटाने प्रत्येकाने व्यवस्थित छान असे प्रोजेक्ट मानलेले आहेत, ते पाहण्याची आम्हालाही आता खूप उत्सुकता लागलेली आहे की मुलांनी कशा पद्धतीने प्रोजेक्ट इथं प्रेझेंट केलेले आहेत ते आता आम्ही ते सगळे बघणार आहोत. आणि मी तुम्हाला जास्त वेळ तुमचा घेणार नाही.
कारण मला आता ते बघण्याची मलाही तुमच्यासारखीच खूप उत्सुकता झालेली आहे की मी कधी बघेल आणि कधी नाही. आणि तिकडनंही चांगला सुवास येत आहे, त्याचाही थोडासा आस्वाद घ्यावा लागेल त्या मुलांचाही. तर एज्युकेशनमध्ये हे जे लहान लहान मुलं तुम्ही जे तुमचे हे मांडलेले आहे ते प्रोजेक्ट, ही एक खूप चांगली संकल्पना आहे. या संकल्पनेतून मुलांना त्यांच्या ज्या काही ज्ञानामध्ये भर पडणाऱ्या गोष्टी असतात त्या तुम्हाला त्या याच्यातून संशोधनातून आणि शोध लावण्याच्या याच्यातून त्या मिळत असतात. म्हणून प्रत्येक मुलाने व्यवस्थित सरांनी सांगितलं आता की यूट्यूबवर खूप छान छान प्रोजेक्ट असतात, त्याच्यातून तुम्ही माहिती घ्या, त्याच्याप्रमाणे तुम्ही स्वतः संशोधन करा आणि वेगळे वेगळे शोध लावा. कारण निसर्गामध्ये आता खूप काही प्रदूषणं झालेली आहेत, आता सरांनी सांगितलं तुम्हाला, त्या प्रदूषणावर तुम्ही मात करून आपले प्रयोग कसे सक्सेस होतील आणि आपला परिसर, आपला गाव, आपला देश कसा चांगल्या प्रकारे राहील आणि सगळ्यांना त्यांच्या सगळ्यांच्या तब्येती चांगल्या राहायला पाहिजे. कारण प्रदूषणामुळे आणि आपले जे आपण जे बाहेरचं जे खातो त्याच्यामुळे आपल्या तब्येतींवर त्याचे वाईट परिणाम होत असतात. तर त्याच्यातून काय जर तुम्हाला चांगले संशोधन करता आले तर ते नक्कीच करा. खाण्याच्या पदार्थांवरचं असतं, नंतर धान्य असतं, भाजीपाला असतो, आपला निसर्गामध्ये भरपूर गोष्टी आहेत, त्या सगळ्यांचं तुम्ही संशोधन करा, वेगवेगळे शोध लावा. पाणी आहे, पाणी तर सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे, पाण्यावर व्यवस्थित संशोधन करा आणि चांगलं प्युअर आणि शुद्ध पाणी आपल्याला कसं मिळेल या गोष्टींकडे मुलांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि शेवटी एकच सांगेल, एक छोटीशी म्हणजे अगदी 2 मिनिटाची किंवा 1 मिनिटाचीच गोष्ट असणार आहे, ती तुम्ही ऐका की तुम्हाला माझ्या ह्या बोलण्यापेक्षा गोष्टीमधून जास्त ती कळेल. एक कुंभार असतो, त्या कुंभार मूर्त्या घडवण्याचे काम, मातीच्या मूर्त्या बनवतात. आणि तो जो एकदा त्याला प्रश्न पडतो, मग तो देवाला प्रश्न विचारतो की देवा तू तर जिवंत मूर्त्या बनवलेल्या आहे, हे जिवंत मूर्त्या बनवतो आणि मी म्हणजे आपल्या माणसांना घडवतो देव, आणि कुंभार हा मातीच्या मूर्त्या बनवतो. तर तो देवाला प्रश्न केलेला आहे त्याने की देवा तू इतक्या छान इतके लोक जिवंत मूर्त्या बनवतो, तरी हे जिवंत मूर्त्यांचं इतकं भांडणं चालू आहे जगामध्ये, सगळे घरोघरी भांडणं असतात की नाही, कोणाचे कशावर मुलांचे मुलांमध्ये मित्रमैत्रिणींचे सगळ्यांचे भांडणं होत असतात की माणसं जिवंत मूर्त्या भांडण करतात. आणि ही मी ज्या मातीच्या मूर्त्या ज्या बनवतो आणि त्या ज्या ठेवतो तर त्या मातीच्या मूर्तींपुढे हे तुम्हाला सगळं आपलं देव झुकवतो ना, आपण त्या मूर्त्यांना नमस्कार करतो, त्या मूर्तीचं रूपांतर देवाच्या याच्यात करतो, तर आपण नतमस्तक आपण तिथं होतो. तर हे देवांनी जे जिवंत मूर्त्या बनवल्या आहेत त्यांच्यामध्ये भांडणं होतात आणि मी ज्या मूर्त्या बनवलेल्या आहेत त्याच्यापुढे मनुष्य हा नतमस्तक होतो. तसं तुम्हालाही निसर्गाला नतमस्तक करण्यासाठी तुम्हाला चांगल्या प्रकारे संशोधन करायचं आहे आणि चांगले मोठे चांगले छान असे शास्त्रज्ञ बना, संशोधक बना, सायंटिस्ट बना आणि आपल्या जगाचं कल्याण करा. एवढंच मी तुम्हाला आजच्या याच्यातून संदेश देईन. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद. अच्छा, एज्युकेशन फेअरला उपस्थित संस्थेचे सेक्रेटरी सर वर्षा पाटील, माझे सहकारी संचालक रामधन दादा, तसेच भिकाभाऊ राठोड, सुभाष चव्हाण, विजय देशमुख, दशरथ दादा देशमुख, माधवराव देशमुख, सांडू तुळशीराम बोरसे, रामदास काका मिस्त्री, सोपान पाटील, अंगणवाडिका सेविकासह मुक्ताताई पाटील, अजमल राठोड, जगदीश चव्हाण, अनिल कस्तुरचंद चव्हाण सर, JBN जामनेरचे सुखरूदादा मुख्याध्यापक, जिल्हा परिषद विस्पुदे सर, क्लास 1 ऑफिसरच्या मुलाचे बाप राजू पाटील, या नेहरी जनता हायस्कूलचे मुख्याध्यापक आर्य पाटील सर, रोटवचे मुख्याध्यापक DA पाटील सर, सर्व सन्माननीय व्यासपीठ, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो,
जिल्हा परिषदचे सुद्धा विद्यार्थी मित्र मैत्रिणी, आजचा एज्युकेशन फेअर हा दिवाळीच्या अगोदर होणार होता, परंतु काही टेक्निकल बाबींमुळे तो दिवाळीनंतर आज दिवस उजाडला त्याचा. आणि एज्युकेशन फेअरमध्ये विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्व विषय शिकायला मिळतात, मग त्याच्यात इतिहास असेल, भूगोल असेल, फिजिक्स, केमिस्ट्री आणि जनरल नॉलेज. शाळेच्या अभ्यासाव्यतिरिक्त आपल्याला जास्तीत जास्त ज्ञान कसं प्राप्त होईल हे या विद्यालयाचे शिक्षक त्यांच्या परीने मेहनत घेत असतात आणि या अशा अवांतर ज्ञानासाठी जे तुम्हाला देत आहे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पालकांना बोलवलं जातं. पालक अशा या कार्यक्रमात हिरिरीने सहभाग घेतात, याचंही पालकांचं कौतुक वाटतं. पालकांनी अशाच पद्धतीने जर सहकार्य करत राहिले तर जसं राजू पाटलांचा मुलगा UPSC क्रॅक करून तो क्लासरूम ऑफिसर झाला, असे स्वप्न दादासाहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे होते. आणि त्यामुळे हे रोपटं लावलं गेलं, आज हे रोपटाचं वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे. इथल्या मातीतला गुण म्हणा किंवा त्या सर्व शिक्षकांचं विद्यार्थ्यांकडे हिरिरीने भाग घेणं, लक्ष देणे, यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये निश्चितच भर पडते. आज आम्हाला एज्युकेशन फेअर बघायला बोलवलं, त्यामुळे ते बघायची खूप उत्सुकता आहे सगळ्यांना, तुम्हालाही असेलच. आणि ज्यांनी भाग घेतला नाही या फेअरमध्ये तर त्यातली काही मंडळींनी स्टॉल लावलेले खाद्यपदार्थाचे, यातही शिकण्यासारखंच आहे की कमवा आणि शिका. आपल्या पालकांचा आर्थिक हातभार आपल्याला शिक्षण घेत असताना कसा लागेल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कारण येणारा काळ जो आहे तो अतिशय कॉम्पिटिशनचा आहे, भरपूर स्पर्धा असतील आणि मुलांनी चांगलं शिकावं, चांगलं मोठं व्हावं आणि आपल्या घराण्याचं नाव तर रोशन करावंच, परंतु त्याबरोबर या विद्यालयाचं नाव रोशन करावं अशी आमची आणि सर्व शिक्षक मंडळी आणि संचालक मंडळाची इच्छा आहे. त्यासाठी मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. जायचं असल्या कारणामुळे आम्ही गेटवर आलेल्या पालकांच्या नोंदी त्या ठिकाणी ठेवतो आहोत. जवळजवळ 164 पालक, त्यामध्ये 120 पुरुष आणि 44 महिला यांनी आतापर्यंत आपल्या या प्रदर्शनाला भेट दिलेली आहेत. त्यातूनच मोरगावचे एक पालक जे होते ते लक्ष्मण हिरालाल राठोड यांनी सुद्धा हे संपूर्ण एज्युकेशन फेअर पाहिल्यानंतर ज्या ज्या छोट्या छोट्या चिमुकल्यांनी जे काही उपकरणं बनवलेली आहेत त्यांचं कौतुक करण्यासाठी त्यांनी बक्षीसंसुद्धा त्यांना या ठिकाणी दिलेली आहेत. पहिलं बक्षीस आहे कृष्णा संतोष बोकडे याने जे काही गुणाकाराचा प्रोजेक्ट बनवलेला आहे, बसून निवडा आपण नंतर वाटप करू, याला 50 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. पंकज ईश्वर तिडके याने घटका झटका मशीन जे आहे ते बनवलेलं आहे, त्याला सुद्धा 50 रुपयाचं बक्षीस आहे. अक्षय सिंग राठोड याने पवनचक्की बनवलेली आहे, त्यालाही 50 रुपयाचं बक्षीस दिलंय. दिव्या प्रकाश चव्हाण या विद्यार्थिनीला सुद्धा 50 रुपयाचं बक्षीस आहे.
कृष्णकांत लक्ष्मण राठोड याने सुद्धा विज्ञानाचा प्रयोग बनवलेला, त्यालाही 50 रुपयाचं बक्षीस आहे. सिमरन किशोर चव्हाण याने विशेषण चार्ट जो बनवलेला आहे, त्या विशेषण चार्टला याला सुद्धा त्यांनी 50 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. त्याचबरोबर ऋतुजा चव्हाण, वैष्णवी बोरसे आणि प्रणाली पाटील या विद्यार्थिनींनी इलेक्ट्रिक चप्पल तयार केलेली आहे की जे महिलांचं संकटकाळी महिलांचं रक्षण कसं करू शकते याचं सुद्धा त्यांनी विशेष कौतुक करून त्याही मुलींना 50 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. चंद्रकांत लक्ष्मण राठोड याने सुद्धा जे जनरेटर बनवलेलं आहे त्याला सुद्धा 50 रुपयांचं बक्षीस दिलेलं आहे. या निश्चितच लक्ष्मण भाऊंचं मी विद्यालयाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी हे बक्षीस आपल्या पुढील कार्यक्रमामध्ये किंवा उद्या प्रार्थनेच्या वेळी त्या ठिकाणी सर्वांना वाटप केलं जाईल. अधिक वेळ न घेता आता आपण प्रदर्शन आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे, म्हणून आपण ते बक्षीस आता काही वाटप करत नाही आहे. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला जो छान असा गोड कार्यक्रम आहे त्याचा शेवट माझ्याकडे आलेला आहे आणि त्यामुळे तो शेवटसुद्धा आपल्याला गोडच करायचा आहे. तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे चेअरमन आदरणीय नानासाहेब यांनी आपल्या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून उपस्थिती दिली याबद्दल मी त्यांचे शाळेच्या वतीने तसेच सर्व शिक्षक विद्यार्थी यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आपल्या संस्थेचे ऑनररी सेक्रेटरी आदरणीय ताईसाहेब यांनीसुद्धा आपल्या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली आणि वेळात वेळ काढून आपल्याला येथे उपस्थिती दिली याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. तसंच इतर सर्व मान्यवर स्टेजवर असलेले, त्यांचे नावं न घेता स्थानिक संचालक यांचेसुद्धा मी आभार मानतो. त्याचबरोबर ग्रामपंचायत सरपंच रोटवत मोरगाव, त्या तसेच ग्रामपंचायत सदस्य रोटवत मोरगाव हे सुद्धा आलेले होते, यांनीसुद्धा आपल्या कार्यक्रमाला हजेरी दिलेली होती, मी त्यांचेसुद्धा आभार मानतो. त्याचबरोबर आपले 5वी ते 10वीचे जे विद्यार्थी होते त्यांचे पालक, त्याचबरोबर गावातील शिक्षणप्रेमी नागरिक यांनीसुद्धा इथे उपस्थिती दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. मागे बसलेले आमचे माजी विद्यार्थी जे शेवटपर्यंत इथे टिकून राहिलेत आणि आपल्या कार्यक्रमाची शोभा त्यांनी वाढवली याबद्दल मी त्यांचेसुद्धा आभार मानतो. तसंच जिल्हा परिषद शाळा मोरगाव, जिल्हा परिषद शाळा रोटवत यांचे विद्यार्थी, शिक्षक आणि मुख्याध्यापक यांनीसुद्धा आपल्या कार्यक्रमाला हजेरी दिली याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. त्याचबरोबर पत्रकार JBN चॅनल यांनीसुद्धा आपला हा कार्यक्रम शूट केला आणि एक छान असा कार्यक्रम आपल्याला ते नंतर याच्यावरती अपलोड करणार आहेत, मी त्यांचेसुद्धा आभार मानतो. त्याचबरोबर तुम्ही सर्व विद्यार्थी हा कार्यक्रम शांततेमध्ये तुम्ही ऐकून घेतला, तुमचे सर्व असे हे उपक्रम तुम्ही मांडले याबद्दल मी तुमचं कौतुक करतो. आमचे सहकारी शिक्षक मुख्याध्यापक यांनी हा कार्यक्रम सक्सेस करण्यासाठी मेहनत घेतली याबद्दल त्यांचा आभार मानतो. आणि अध्यक्षांच्या वतीने आताचा हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. पुढील सूत्र कार्यक्रमाचे संयोजक चौधरी सरांकडे देतो. साहेब अमृताव चिंदूजी पाटील माध्यमिक विद्यालय रुटवत यांच्या वतीनं या शाळेने आज एज्युकेशन फेअर या कार्यक्रम उत्कृष्ट प्रकारे साजरा केला. या कार्यक्रमामध्ये आमच्या माध्यमिक विद्यालय विद्यार्थी आहेच, परंतु जिल्हा परिषदचे विद्यार्थ्यांनी सुद्धा या ठिकाणी प्रेरणा घेतली. या ठिकाणी खरोखर या विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद यांनी मेहनत घेऊन या ठिकाणी खरोखर विद्यार्थ्यांनी अतिशय उल्लेखनीय असं या ठिकाणी प्रदर्शन या ठिकाणी सादर केलेलं आहे आणि उपक्रम या ठिकाणी मांडलेले आहेत, याची प्रेरणा नक्कीच या विद्यार्थ्यांना पुढे उत्तेजित करतील असं मी माझ्या केंद्राच्या वतीनं, मी केंद्र म्हणून किशोर पाटील या ठिकाणी आवर्जून सांगू शकतो. जय हिंद. नमस्कार सर, माझं नाव कृष्णा सुभाष राठोडे, मी इयत्ता 10वीचा विद्यार्थी. माझ्या शाळेचं नाव माझ्या शाळेचं नाव दादा सुहाची पाटील माध्यमिक विद्यालय रोटवते. सर, ही एक पवनचक्की आहे, ही पवनचक्कीमधून आपली जनित्र म्हणजे ऊर्जा साठवली जाते. त्यानंतर आपण देव ऊर्जाचे वापर रस्त्याच्या लाईटसाठी व घराचे घरामधल्या लाईटसाठी व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूसाठी आपण त्याचा यूज करू शकतो. त्यानंतर पवनचक्कीची अशी ऊर्जा आहे, त्या ऊर्जेमध्ये ऊर्जाचे आपल्याला कोणत्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही. धन्यवाद. आज दादासाहेब अमृतराव चिंदूजी पाटील माध्यमिक विद्यालय रोटवत या ठिकाणी एज्युकेशन फेअर हा कार्यक्रम आयोजित करून
सर्वच विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाबरोबरच अभ्यासक्रमामध्ये जे जे उपयोगी पडणारे जे काही प्रयोग आहेत ते स्वतः प्रत्यक्ष मॉडेल तयार करून या ठिकाणी आज सादरीकरण त्याचं करण्यात आलं. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला या ठिकाणी वाव निश्चितच मिळाला. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला नाहीत अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आपल्या विविध प्रकारचे स्टॉल लावून या कार्यक्रमामध्ये सहभाग त्यांनी त्या ठिकाणी नोंदवला. एक या स्टॉल लावण्यामागचा उद्देश हाच की सुट्यांच्या कालावधीमध्ये कमवा आणि शिका ही संकल्पना त्यांच्यामध्ये रूढ व्हावी रुजावी या उद्देशाने त्यांनी या स्टॉल लावून पाणीपुरी असेल भेळ असेल पोहे असतील वडापाव असेल अशा विविध प्रकारचे खाद्यपदार्थांचे स्टॉल लावून त्यांनी त्या ठिकाणी त्यांचा अर्निंग सोर्स कसा असतो हेही त्यांनी कळालं. आणि या उपक्रमाच्या माध्यमातून नफा काय तोटा काय याची संपूर्ण जाणीव या विद्यार्थ्यांना झाली. निश्चितच या एज्युकेशन फेअरला जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा रोटवत त्याचबरोबर जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा मोरगाव यातील सर्व विद्यार्थ्यांनी तसेच मोरगाव रोटवत नांद्रा मोहाडे या गावातील सर्वच पालकांनी जवळजवळ 164 पालकांनी या उपक्रमाला भेट देऊन त्यांनीही विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. आणि निश्चितच हा एक आमच्या या विद्यार्थ्यांच्या जीवनातला एक आगळा वेगळा संकल्पना कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडला. ही संकल्पना आमच्या नेहरू केंद्र शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय चेअरमन आदरणीय नानासाहेब तसेच नेहरू केंद्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या ऑनरेबल सेक्रेटरी आदरणीय सौ ताईसाहेब यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव द्यावा ही संकल्पना नानासाहेबांनी मांडली आणि त्याचं आज हे प्रत्यक्षात रूपांतर आज आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे. धन्यवाद. आज अची पाटील महाविद्यालय रोटवत येथे एज्युकेशन फेअरला भेट दिली असता इथल्या मुलांनी जे प्रयोग दाखवले त्यामध्ये सायन्स आहे फिजिक्स आहे मॅथ आहे आणि ॲग्रिकल्चरविषयी पण बरेच प्रोजेक्ट त्यांनी बनवले. सोलरपासून कसे फायदे मानवाला होऊ शकतात त्या पद्धतीने तो प्रोजेक्ट बनवला आहे. नंतर सोलरने शेतीला पाणी घराला वीज हाही प्रयोग एक चांगलं बघायला मिळालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक विद्यार्थी हा मराठी आणि इंग्लिशमधून सुद्धा प्रेझेंटेशन अगदी सुस्पष्टपणे करत होता. यावरून ग्रामीण भागातील विद्यार्थी तयार झाल्याचं जाणवतं. आणि आमचं जे मी आणि माझ्या संचालक मंडळाचं जे स्वप्न आहे की बा प्रत्येक विद्यार्थी हा चांगल्या पद्धतीने घडला पाहिजे आणि ते इथे मला आता दिसायला लागलं. परंतु याला भरपूर कालावधी गेला आणि इथून चांगले विद्यार्थी घडत आहे. धन्यवाद. आज दादासाहेब अमृताव चिंदूजी पाटील माध्यमिक विद्यालय रुटवत यांच्या वतीनं या शाळेने आज एज्युकेशन फेअर या कार्यक्रम उत्कृष्ट प्रकारे साजरा केला. या कार्यक्रमामध्ये आमच्या माध्यमिक विद्यालय विद्यार्थी आहेच परंतु जिल्हा परिषदेचे विद्यार्थ्यांनी सुद्धा या ठिकाणी प्रेरणा घेतली. या ठिकाणी खरोखर या विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद यांनी मेहनत घेऊन या ठिकाणी खरोखर विद्यार्थ्यांनी अतिशय उल्लेखनीय असं या ठिकाणी प्रदर्शन या ठिकाणी सादर केलेलं आहे आणि उपक्रम या ठिकाणी मांडलेले आहेत याची प्रेरणा नक्कीच या विद्यार्थ्यांना पुढे उत्तेजित करतील असं मी माझ्या केंद्राच्या वतीनं मी केंद्र म्हणून किशोर पाटील या ठिकाणी आवर्जून सांगू शकतो. जय हिंद. गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. माय टीचर अँड माय फ्रेंड, माय नेम इज रोशन अनुचर राजपूत अँड माय स्कूल नेम दादा अमृतराव चिंदूजी पाटील माध्यमिक विद्यालय रोटवत आय एम अ स्टँडर्ड 10th. टुडे अवर इन इंग्लिश एज्युकेशन फेअर आय मेड 3 एक्सपेरिमेंट. फर्स्ट प्रोजेक्ट नेम इन मॅथ वर्किंग मॉडेल मॅथ क्यूब अँड सेकंड प्रोजेक्ट नेम इंग्लिश वर्किंग मॉडेल पार्ट ऑफ स्पीच. लेट्स मी फर्स्ट प्रोजेक्ट इन फॉर्मेशन.
इन्फॉर्मेशन. देअर आर द पार्ट ऑफ स्पीच इन इंग्लिश लँग्वेज नाउन प्रोनाउन वर्ब ऍडवर्ब कंजक्शन इंटरजेक्शन प्रिपोजिशन पार्ट ऑफ स्पीच वर्ड कंजक्शन वर्ड फंक्शन इन मीनिंग ॲज विल द इंग्लिश सेंटेन्स. धन्यवाद. माझं शाळेचं नाव दादासाहेब अमृतराव चिंदूजी पाटील माध्यमिक विद्यालय रोटवत. माझं नाव पियुष सुभाष चव्हाण. मी आता 10वी शिकतो. माझा प्रोजेक्ट नेम आशिया खंडाचा परिचय आणि त्यामध्ये देशांचा. हां, असं म्हटलं की आपल्या आपल्या गावातील मुलं काही अर्धास परीक्षा देतात, MPSC UPSC देतात आणि आपले शाळेतले विद्यार्थी 12वीनंतरसुद्धा देतात. त्यांना आतापासून ती एक्स्ट्राची माहिती मिळण्यासाठी हा प्रोजेक्ट बनवलेला आहे. आता याच्यात जर पाहायला म्हटलं तर आपला भारत सर्वांना माहीत असतो, पण भारताचे राष्ट्रपती आणि त्याची राजधानी हे सुद्धा मुलांना माहीत असावी यासाठी हा प्रोजेक्ट बनवलेला आहे. आता हा म्हटलं की हा भारत आहे, हा भारत आहे तर हा लाईट लागेन आधी. त्याची राजधानी नवी दिल्ली आहे आणि त्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहे, पण त्याच्या शेजारील देशसुद्धा मुलांना माहीत असावे यासाठी हा प्रोजेक्ट बनवलेला आहे. आता भारतच्या शेजाऱ्या दक्षिणेला कोणता देश आहे हे सुद्धा मुलांना माहीत नसतं. जर आपण याच्यात पाहायला गेला तर आता भारतच्या दक्षिणेला पाकिस्तान आहे आणि त्याची राजधानी इस्लामाबाद आणि त्याच्या राष्ट्रपती आरिफ अल्वी आहे हे सुद्धा मुलांना माहीत असणे गरजेचे आहे. त्याच्या उत्तरेला कोण आहे आणि त्या आशा खंडाचा परिचय आपल्याला होऊ शकतो आणि मुलांना आज स्पर्धा परीक्षेत याचा मदत खूप होते. धन्यवाद. ते म्हणले ते नाव वैष्णवी प्रदीप बोरसे. मी इयत्ता 8वीत शिकते. माझ्या शाळेचे नाव आहे दादासो अमृतराव चिंदोजी पाटील माध्यमिक विद्यालय रोटवत. आजकाल आपण बातम्या किंवा वर्तमानपत्रावर बघतो महिलांवर होणारे अत्याचार, त्यांची होणारी छेड वास्तव पाहतो. आजकाल महिलांना कामानिमित्त घराबाहेर पडावे लागते व त्यांना घरी येताना रात्र किंवा अपरात्र होते व ते जेव्हा घरी येतात तेव्हा त्यांना विचित्र लोकांचा सामना करावा लागतो. म्हणून आम्ही येथे हे उपकरण मांडले आहे. या उपकरणाचे नाव आहे इलेक्ट्रिक चप्पल. या उपकरणामध्ये बॅटरीचा वापर केला आहे. या उपकरणाच्या बाहेरील जाडी ही विजेची सुवाक आहे. हे उपकरण रोजच्या जीवनामध्ये वापरले जाणारे चप्पल आहे. हे चप्पल स्पेशल महिलांसाठी आहे. या चप्पलमुळे महिलांना काहीच नुकसान होणार नाही. हे चप्पल जर का महिलांनी पायात घातले व त्यांना विचित्र लोकांनी छेडायचा प्रयत्न केला तर त्यांनी आपल्या चप्पलचा वापर करून कोणत्याही त्या माणसाच्या कोणत्याही अवयाला टच करून त्यांनी आपला बचाव करू शकता व त्या माणसाला जोरात झटका बसू शकतो व तो माणूस दूर फेकावू शकतो. महिला तेथून आपला बचाव करू शकता. धन्यवाद. रोटवत हायस्कूलला भेट दिली असता. आज तिथं एज्युकेशन फेअर भरवलेला होता. त्याच्यामध्ये मला मुलांनी छोट्या मुलांनी मांडलेले प्रोजेक्ट आम्ही बघितले. खूप सुंदर असे मुलांचे प्रोजेक्ट होते, पाण्यासारखे आणि कौतुकास्पद असं मुलांनी त्याच्यामध्ये बोलले. अगदी छान इंग्लिशमधूनही बोलत होते, मराठीतून समजून सांगत होते. अगदी छान असं प्रेझेंटेशन मुलांनी आज इथं मांडलेलं होतं. त्यांचं कौतुक करावं ते थोडंच अगदी म्हणजे मन भरून आलं. अगदी ते इतकं छान याच्यातूनच चांगले मुलं घडतील, चांगले त्याच्यातून शास्त्रज्ञ बनतील एवढी मी आशा व्यक्त करते. हॅलो सर, माय नेम इज साक्षी देशमुख. दिस मॉडेल इज सॅटेलाईट मॉडेल. द वर्ल्ड फर्स्ट आर्टिफिशियल सॅटेलाईट इज अ स्पुतनिक लॉन्च बाय सोव्हिएत युनियन इन ऑक्टोबर 1957. सॅटेलाईट्स आर अ स्मॉलेक फ्रेंड्स इज अ प्लॅनेट्स. दे इफेक्ट लाईट ऑफ द सन. सॅटेलाईट्स इज अ सॅटेलाईट इज अँड ऑन ऑब्जेक्ट दॅट रिव्हॉल्व इन कर पाथ अराउंड अ प्लॅनेट्स. मून इज द ओनली सॅटेलाईट ऑफ द अर्थ. सॅटेलाईट्स आर अ टू टाईप. फर्स्ट इज अ नॅचरल सॅटेलाईट, सेकंड इज अ आर्टिफिशियल सॅटेलाईट. फर्स्ट, अ नॅचरल सॅटेलाईट इज अ सिलेशनल बॉडी स्पेस दॅट ऑर्बिट अराउंड इन अ लार्ज बॉडी. फॉर एक्झाम्पल, मून इज द ओनली नॅचरल सॅटेलाईट ऑफ द अर्थ. Artificial satellite. Artificial satellite sent into the space by scientists to study weather phenomena are for the purpose of telecommunication. Satellites are three orbit. First, high earth orbit, second, medium earth orbit, and third, low earth orbit. Thank you. हॅलो सर, माझं नाव भाग्यश्री हिरालाल पाटील. मी इयत्ता 10वीमध्ये शिकते. प्रयोगाचं नाव आहे प्रकाशाचे अपवर्तनाचे नियम. प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये जात असताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलतो, त्याला प्रकाशाचे अपवर्तनाचे नियम असे म्हणतात. आणि हे आहे माझं नाव भाग्यश्री हिरालाल पाटील आणि हे आहे
आर्टिकल. देअर आर टू टाईप्स आर्टिकल, इनडेफिनेट आर्टिकल अँड डेफिनेट आर्टिकल. इनडेफिनेट आर्टिकल यूज ए अँड डेफिनेट आर्टिकल यूज द. इनडेफिनेट आर्टिकल काउंटेबल अँड डेफिनेट आर्टिकल अनकाउंटेबल. इनडेफिनेट आर्टिकल यूज कॉमन नाउन सिंग्युलर अँड डेफिनेट आर्टिकल सिंग्युलर अँड प्लुरल. 26 अल्फाबेटिकल 21 कॉन्सनंट अँड 5 वॉवेल्स ए ई आय ओ यू अँड एच हाफ वॉवेल्स. डेफिनेट आर्टिकल अ वर्ड यूज बिफोर नाउन मॉडिफाय नाउन विच पर्सन ऑन प्लेस अँड ऑब्जेक्ट. अँड इनडेफिनेट आर्टिकल इट डझंट शो एनी अनक्वायनेस अँड स्पेसिफिक थिंग्स. एक्झाम्पल दॅट इज अ डॉग. अँड डेफिनेट आर्टिकल द ताजमहल. सर द डेफिनेट आर्टिकल एक्झाम्पल द रिव्हर नेम द प्लेस नेम द गंगा द यमुना द गोदावरी. थँक्यू सर. सर माय नेम इज दीक्षा गुजराल. आय एम स्टडी इन 9th स्टँडर्ड. दे माय प्रोजेक्ट नेम इज सोलर प्लॅनेट्स. दे आर सोलर सिस्टीम. दे आर 8 प्लॅनेट इन अवर सोलर सिस्टीम. दे आर मेर्क्युरी वेनस अर्थ मार्स ज्युपिटर सॅटर्न युरेनस अँड नेपच्यून. दे फर्स्ट प्लॅनेट आर मेर्क्युरी. मेर्क्युरी इज अ स्मॉलेस्ट प्लॅनेट इन अवर सोलर सिस्टीम. दिस डिस्टन्स फ्रॉम द सन इज 0.39 AU. नेक्स्ट प्लॅनेट वेनस. वेनस इज अ हॉटेस्ट अँड ब्राईटेस्ट प्लॅनेट्स. दिस डिस्टन्स फ्रॉम द सन इज 0.72 AU. नेक्स्ट प्लॅनेट्स अवर अर्थ. अर्थ इज अ लाईफ इन साईड. अर्थ हॅज लाईफ इन साईड. दिस डिस्टन्स फ्रॉम द सन इज 1.00 AU. नेक्स्ट प्लॅनेट मार्स. मार्स इज अ हॉटेस्ट प्लॅनेट अँड रेड प्लॅनेट दॅट हॅज व्हॉल्केनो इन साईड. दिस डिस्टन्स फ्रॉम द सन इज 1.72 AU. नेक्स्ट प्लॅनेट ज्युपिटर. ज्युपिटर इज अ बिगेस्ट प्लॅनेट अँड दॅट हॅज सायक्लोन इन साईड. दिस डिस्टन्स फ्रॉम द सन इज 5.20 AU. नेक्स्ट प्लॅनेट सॅटर्न. सॅटर्न हॅज अ रिंग. दिस रिंग मेड बाय मिलियन्स ऑफ आयसी चंक्स अँड डस्ट. दिस डिस्टन्स फ्रॉम द सन इज 9.54 AU. नेक्स्ट प्लॅनेट युरेनस. युरेनस इज अ आयसी प्लॅनेट अँड दॅट हॅज अ रोटेट ऑफ द साईड. दिस डिस्टन्स फ्रॉम द सन इज 19.22 AU. अँड लास्ट प्लॅनेट इज नेपच्यून. नेपच्यून इज अ फार्देस्ट प्लॅनेट ऑफ द सन. दिस डिस्टन्स फ्रॉम द सन इज 30.06 AU. been changing at a very rapid pace. STD range from the domestical telephone to the digital screen phone click camera to digital zoom camera, petrol to gas to electric battery powered in car. Such a diverse technology progress in various experiment have also been along in modern agriculture. India is the country accustomed to the traditional agriculture and it is the need of however to adopt the न्यू इन ऑर्डर टू टेक इन मॉडर्न ॲग्रिकल्चर. थँक्यू. प्रणिता मिलिंद गांगुडे. आय एम 10th स्टँडर्ड. माय स्कूल नेम इज दादा अमृतराव चेंदूजी माध्यमिक विद्यालय रोटवत. माय प्रोजेक्ट सब्जेक्ट नेम इज मॉडर्न ॲग्रिकल्चर. Thus, normal Karwar Benchat as Shravya Phelaya information has been forwarded due to two reasons in modern. It has been reported farmers committed suicide in 2055. This is the highest number of farmer suicide in last 15 years. On that committed, the overall reason leading to suicide swear tracked modern boy 21st century that has brought. गुड मॉर्निंग टू एवरीवन. माय टीचर अँड माय फ्रेंड. माय नेम इज रोशन अनुचर राजपूत अँड माय स्कूल नेम दादा अमृतराव सिंधूजी पाटील माध्यमिक विद्यालय रोटवत. आय एम अ स्टँडर्ड 10th. टुडे अवर इन इंग्लिश एज्युकेशन फेअर आय मेड 3 एक्सपेरिमेंट. फर्स्ट प्रोजेक्ट नेम इन मॅथ वर्किंग मॉडेल मॅथ क्यूब अँड सेकंड प्रोजेक्ट नेम इंग्लिश वर्किंग मॉडेल पार्ट ऑफ स्पीच.
देअर लेट्स मी फर्स्ट प्रोजेक्ट इन्फॉर्मेशन देअर आर द पार्ट ऑफ स्पीच इन इंग्लिश लँग्वेज नाउन प्रोनाउन वर्ब ॲडवर्ब कंजक्शन इंटरजेक्शन प्रिपोजिशन पार्ट ऑफ स्पीच वर्ड कंजक्शन वर्ड फंक्शन इन मीनिंग ॲज विल द इंग्लिश सेंटेन्स. धन्यवाद. माझं शाळेचं नाव दादासाहेब अमृतराव चिंदूजी पाटील माध्यमिक विद्यालय रोटवत. माझं नाव पियुष सुभाष चव्हाण. मी आता दहावी शिकतो. माझा प्रोजेक्ट नेम आशा खंडाचा परिचय आणि त्यामध्ये देशांचा. हां, असं म्हटलं की आपल्या आपल्या गावातील मुलं काही अर्धास परीक्षा देतात, MPSC UPSC देतात आणि आपले शाळेतले विद्यार्थी 12वीनंतरसुद्धा देतात. त्यांना आतापासून ती एक्स्ट्राची माहिती मिळण्यासाठी हा प्रोजेक्ट बनवलेला आहे. आता याच्यात जर पाहायला म्हटलं तर आपला भारत सर्वांना माहीत असतो, पण भारताचे राष्ट्रपती आणि त्याची राजधानी हे सुद्धा मुलांना माहीत असावी यासाठी हा प्रोजेक्ट बनवलेला आहे. आता हा म्हटलं की हा भारत आहे, हा भारत आहे तर हा लाईट लागेन आधी त्याची राजधानी नवी दिल्ली आहे आणि त्याची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहे, पण त्याच्या शेजारील देशसुद्धा मुलांना माहीत असावे यासाठी हा प्रोजेक्ट बनवलेला आहे. आता भारतच्या शेजाऱ्या दक्षिणेला कोणता देश आहे हे सुद्धा मुलांना माहीत नसतं. जर आपण याच्यात पाहायला गेला तर आता भारतच्या दक्षिणेला पाकिस्तान आहे आणि त्याची राजधानी इस्लामाबाद आणि त्याच्या राष्ट्रपती आरिफ अल्वी आहे हे सुद्धा मुलांना माहीत असणे गरजेचे आहे. त्याच्या उत्तरेला कोण आहे आणि त्या आशा खंडाचा परिचय आपल्याला होऊ शकतो आणि मुलांना आज स्पर्धा परीक्षेत याचा मदत खूप होते. धन्यवाद. ते म्हणले ते नाव वैष्णवी प्रदीप बोरसे. मी इयत्ता 8वीत शिकते. माझ्या शाळेचे नाव आहे दादासो अमृतराव चिंदोजी पाटील माध्यमिक विद्यालय रोटवत. आजकाल आपण बातम्या किंवा वर्तमानपत्रावर बघतो महिलांवर होणारे अत्याचार, त्यांची होणारी छेड वास्तव पाहतो. आजकाल महिलांना कामानिमित्त घराबाहेर पडावे लागते व त्यांना घरी येताना रात्र किंवा अपरात्र होते व ते जेव्हा घरी येतात तेव्हा त्यांना विचित्र लोकांचा सामना करावा लागतो. म्हणून आम्ही येथे हे उपकरण मांडले आहे. या उपकरणाचे नाव आहे इलेक्ट्रिक चप्पल. या उपकरणामध्ये बॅटरीचा वापर केला आहे. या उपकरणाच्या बाहेरील जाडी ही विजेची सुवाक आहे. हे उपकरण रोजच्या जीवनामध्ये वापरले जाणारे चप्पल आहे. हे चप्पल स्पेशल महिलांसाठी आहे. या चप्पलमुळे महिलांना काहीच नुकसान होणार नाही. हे चप्पल जर का महिलांनी पायात घातले व त्यांना विचित्र लोकांनी छेडायचा प्रयत्न केला तर त्यांनी आपल्या चप्पलचा वापर करून कोणत्याही त्या माणसाच्या कोणत्याही अवयाला टच करून त्यांनी आपला बचाव करू शकता व त्या माणसाला जोरात झटका बसू शकतो व तो माणूस दूर फेकावू शकतो. महिला तेथून आपला बचाव करू शकता. धन्यवाद. हां, हॅलो सर, माझं नाव भाग्यश्री हिरालाल पाटील. मी इयत्ता 10वीमध्ये शिकते. प्रयोगाचं नाव आहे प्रकाशाचे अपवर्तनाचे नियम. प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये जात असताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलतो, त्याला प्रकाशाचे अपवर्तनाचे नियम असे म्हणतात. आणि हे आहे माझं नाव भाग्यश्री हिरालाल पाटील आणि हे आहे आर्टिकल. देअर टू टाईप्स आर्टिकल, इनडेफिनेट आर्टिकल अँड डेफिनेट आर्टिकल. इनडेफिनेट आर्टिकल यूज ए अँड डेफिनेट आर्टिकल यूज द. इनडेफिनेट आर्टिकल काउंटेबल अँड डेफिनेट आर्टिकल अनकाउंटेबल. इनडेफिनेट आर्टिकल यूज कॉमन नाउन सिंग्युलर अँड डेफिनेट आर्टिकल सिंग्युलर अँड प्लुरल. 26 अल्फाबेटिकल, 21 कॉन्सनंट अँड 5 वॉवेल्स. ए ई आय ओ यू अँड एच हाफ वॉवेल्स. डेफिनेट आर्टिकल अ वर्ड यूज बिफोर नाउन मॉडिफाय नाउन विच पर्सन ऑन प्लेस अँड ऑब्जेक्ट. अँड इनडेफिनेट आर्टिकल इट डझन शो एनी अनक्वायनेस अँड स्पेसिफिक थिंग्स. एक्झाम्पल दॅट इज अ डॉग अँड डेफिनेट आर्टिकल द ताजमहल. सर, द डेफिनेट आर्टिकल एक्झाम्पल द रिव्हर नेम, द प्लेस नेम, द गंगा, द यमुना, द गोदावरी. थँक्यू सर. सर, माय नेम इज दीक्षा गुजराल. आय एम स्टडी इन 9th स्टँडर्ड. दे माय प्रोजेक्ट नेम इज सोलर प्लॅनेट्स. दे आर सोलर सिस्टीम. दे आर 8 प्लॅनेट इन अवर सोलर सिस्टीम. दे आर मेर्क्युरी, वेनस, अर्थ, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस अँड नेपच्यून. दे फर्स्ट प्लॅनेट आर मेर्क्युरी. मेर्क्युरी इज अ स्मॉलेस्ट प्लॅनेट इन अवर सोलर सिस्टीम. दिस डिस्टन्स फ्रॉम द सन इज 0.39 AU.
नेक्स्ट प्लॅनेट वेनस. वेनस इज अ हॉटेस्ट अँड ब्राईटेस्ट प्लॅनेट. दिस इज दिस डिस्टन्स फ्रॉम द सन इज 0.72 AU. नेक्स्ट प्लॅनेट्स अवर अर्थ. अर्थ इज अ लाईफ इन साईड. अर्थ हॅज लाईफ इन साईड. दिस डिस्टन्स फ्रॉम द सन इज 1.00 AU. नेक्स्ट प्लॅनेट मार्स. मार्स इज अ हॉटेस्ट प्लॅनेट अँड रेड प्लॅनेट दॅट हॅज व्हॉल्कॅनो इन साईड. दिस डिस्टन्स फ्रॉम द सन इज 1.72 AU. नेक्स्ट प्लॅनेट ज्युपिटर. ज्युपिटर इज अ बिगेस्ट प्लॅनेट अँड दॅट हॅज सायक्लोन इन साईड. दिस डिस्टन्स फ्रॉम द सन इज 5.20 AU. नेक्स्ट प्लॅनेट सॅटर्न. सॅटर्न हॅज अ रिंग. दिस रिंग मेड बाय मिलियन्स ऑफ आयसी चंक्स अँड डस्ट. दिस डिस्टन्स फ्रॉम द सन इज 9.54 AU. नेक्स्ट प्लॅनेट युरेनस. युरेनस इज अ आयसी प्लॅनेट अँड दॅट हॅज अ रोटेट ऑफ द साईड. दिस डिस्टन्स फ्रॉम द सन इज 19.22 AU. अँड लास्ट प्लॅनेट इज नेपच्यून. नेपच्यून इज अ फार्देस्ट प्लॅनेट्स ऑफ द सन. दिस डिस्टन्स फ्रॉम द सन इज 30.06 AU. हॅलो सर, माय नेम इज साक्षी देशमुख. दिस मॉडेल इज सॅटेलाईट मॉडेल. द वर्ल्ड फर्स्ट आर्टिफिशियल सॅटेलाईट इज अ स्पुतनिक लॉन्च बाय सोव्हिएत युनियन इन ऑक्टोबर 1957. सॅटेलाईट्स आर अ स्मॉलेक फ्रेंड्स इज अ प्लॅनेट्स. दे इफेक्ट लाईट ऑफ द सन. सॅटेलाईट्स इज अ सॅटेलाईट इज अ अँड ऑन ऑब्जेक्ट दॅट रिव्हॉल्व इन कर पाथ अराउंड अ प्लॅनेट्स. मून इज द ओनली सॅटेलाईट ऑफ द अर्थ. सॅटेलाईट्स आर अ टू टाईप. फर्स्ट इज अ नॅचरल सॅटेलाईट. सेकंड इज अ आर्टिफिशियल सॅटेलाईट. फर्स्ट, अ नॅचरल सॅटेलाईट इज अ सिलेशनल बॉडी स्पेस दॅट ऑर्बिट अराउंड इन अ लार्ज बॉडी. फॉर एक्झाम्पल, मून इज द ओनली नॅचरल सॅटेलाईट ऑफ द अर्थ. Artificial satellite. Artificial satellite sent into the space by scientists to study weather phenomena are for the purpose of telecommunication. Satellites are three orbit. First, high earth orbit. Second, medium earth orbit. And third, low earth orbit. Thank you. प्रणिता मिलिंद गांगुडे. आय एम 10th स्टँडर्ड. माय स्कूल नेम इज दादा अमृतराव चेंदूजी माध्यमिक विद्यालय रोटवत. माय प्रोजेक्ट सब्जेक्ट नेम इज मॉडर्न ॲग्रिकल्चर. डज नॉर्मल करवार बेंचाट ॲट श्राव्या फेलाया. इन्फॉर्मेशन हॅज बीन फॉरवर्डेड ड्यू टू टू रिझन्स इन मॉडर्न. इट हॅज बीन रिपोर्टेड ॲज मेनी ॲज फार्मर्स कम्युनिटेड सुसाईड इन 2055. दिस इज द हायेस्ट नंबर ऑफ फार्मर्स सुसाईड इन लास्ट 15 इयर्स. ऑन दॅट कम्युनिटेड द ओव्हरऑल रिझन लर्निंग टू reason learning to the overall reason leading to suicide swear track modern boy 21st century has been changing at a very rapid pace. STG range from the domestical telephone to the digital screen phone click camera to digital zoom camera, पेट्रोल टू गॅस टू इलेक्ट्रिक बॅटरी पॉवर्ड इन कार. सच अ डायवर्स टेक्नॉलॉजी प्रोग्रेस इन व्हेरियस एक्सपेरिमेंट हॅव ऑल्सो बीन अलॉंग इन मॉडर्न ॲग्रिकल्चर. इंडिया इज द कंट्री एक्युस्टमिनेटेड टू द ट्रेडिशनल ॲग्रिकल्चर अँड इट इज द नीड ऑफ हवर टू ॲडॉप्ट द न्यू इन ऑर्डर टू टेक इन मॉडर्न ॲग्रिकल्चर. थँक्यू. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.